आज ज्याने त्याने आपापल्या परीने ही सूत्र अंगीकारली आणि आपल्या जीवनामध्ये वापरली सुद्धा. जरो आपण पाहतोय क्रिकेटचा हा रंगारंग सोला, टेनिस बॉल क्रिकेटची ही संकल्पना आज आपण पाहताय. ती रुद्र ओवी इलेवन खडकवाडी साखर पोलादपूर आयोजित 3 दिवसीय टेनिस बॉल ओवरऑल क्रिकेट स्पर्धा आज D3 फायनल डे मध्ये जरो आपण पाहतोय. दोन टीम्स आणि दोन्ही टीम्सकडे फार छान कौशल्य आणि हे गुणकौशल्य वापरून आज जो संघ बेहतर खेल करेल तो संघ पुन्हा एकदा जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. दोन्ही टीम्स सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. KBR खुडपण टीमचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज सतीश ऑन स्ट्राईक आणि त्याच्या समवेत मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच 44 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला, बड्डे बॉय मिस्टर रुपेश ऑन स्ट्राईक अँड द फर्स्ट बॉल. आदेशच्या बॅटमधनं आदेशाच्या गोलंदाजी मार्कवर असताना आपण पाहतो हलक्या हाताने फक्त स्थिर केला बॉलला आणि चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंट या क्षेत्रामध्ये. सतीशच्या बॅटमधनं आलाय हा बॅट ऑफ गेट्स ऑफ द मार्क आणि पहिला फॉर्म दाखवणार. संख्या हाफ ट्रॅकर बॉल इथे बॅटचा कडा मिस टायमिंग स्ट्रोक थर्ड बॅट मध्ये ट्रॅप केलं याला आणि फलंदाज सतीश बाद झालेत. नवीन फलंदाज प्रतीक मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मध्ये, षटक क्रमांक 1 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर प्रतीक. जरो आपण पाहतोय की पहिला बॉल चौकार गेला त्यानंतर गोलंदाजानं केलेलं हे कमबॅक अपिश फटका सजवायचा होता. पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट या क्षेत्रामध्ये जिथे आपण पाहतो की अपरकट चा फटका, बॅट्समिंग चांगली होती परंतु बॅट अँड बॉलमध्ये जो संपर्क हवा होता तो संपर्क झाला नाही, बॅटचा कडा लागला. आपण पाहिलं की कडा लागला त्यानंतर मात्र नक्कीच फलंदाज बाद झालेत. न्यू बॅट ऑइन इथे जरूर आपण पाहतोय हा बॉल डॉट गेलाय. 3 चेंडू 4 धावा एक चौकार जरूर आलाय. जरूर हा व्हाइट बॉल असणार आहे. राईट हॅम ओवर द विकेट. यावेळेला बॉल टप्पा बदललाय, खाली बसलाय बॉल. आपण पाहतोय आउट साईड द ऑफ स्टिक कॉरिडॉर लेंथला नॉक करत हा बॉल गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे जरी पहिल्या ग्रीपमध्ये चेंडू जरी पकडला नसेल तरी सुद्धा नक्कीच एकच धाव मिळते, एकाच धावेवर हे समाधान मानावं लागतंय. इथे पुनश्च आपण पाहतोय बॅटचा कडा लागला, चेंडू अंगाचा वेध घेत असताना येतोय हा पुन्हा एकदा एका धावीचा इशारा आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिला षटक अगदीच 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली येते 6, एक चौकार आणि एक चौकाराच्या सहाय्यानं बॅट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. तो रुपेश आणि प्रतीक हे दोन फलंदाज. सतीश बाद झाले त्याच्या बॅटमधून एक चौकाराला, तो स्वस्तात लवकर बाद झाला. स्ट्रायकर एंडवर आहे बड्डे बॉय रुपेश, रनअप मध्ये गफलत पाहायला मिळतीय. जिथे आपण पाहतोय की
गोलंदाजाच्या आधीच या पॉवर प्लेच्या षटकामधील फक्त एक चेंडूचा खेल, मोठा फटका येणं अपेक्षित असणार आहे. रुपेश याच खेळीसाठी ओळखला जातो, आक्रमकता हा त्याची पहिली ओळख. हा बॉल सरळ सोडून दिला रुपेशसाठी, पंच मात्र नक्कीच कोणता इशारा नाही करत आहेत. इथे मात्र नक्कीच हा बॉल असणार आहे अंतिमचा डॉट बॉल. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय आदेश. धावसंख्या खर्च केली ती फक्त 6. नवीन षटक, नवीन गोलंदाज आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा भुई चक्र आपल्याला पाहायला मिळत आहे. भोवरा वारा परावर्तित झालाय, परावर्तित झालेला वारा आणि त्यानंतर आपण जरूर पाहतोय की मैदानामध्ये मैदानातली धूल धुलीकण पाला पाचोला रॅपर्स एव्हरीथिंग. ओ इथे आउटसाइड ऑब्स्टिक बॉल पंचांकडनं, मात्र नक्कीच अशा भूतनसरीने दात मागत असताना आपण पाहत आहेत फलंदाज प्रतीक, परंतु हा बॉल आला डॉट. सुरुवात चांगली झाली, आउट स्विंग इथे विथ द स्पिन खेळून काढलाय, पॉइंटच्या वरनं बॉल गेलाय, सरळ सीमा रे शा पार येईल हा बॅट प्रतीक. याही वेळेला पिक केला बॉल मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड जनरेट झाला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि चूक करत असताना धाव मिळाली ती 1 आणि फलंदाजाला मिळालेलं हे जीवनदान. सुटलेला हा झेल त्याचा उपद्रव तुम्हाला जरूर पाहायला मिळणार, मिळणार का हा प्रश्नचिन्ह आणि जिथे प्रश्न तिथे मात्र फार मात्र नक्कीच आतुरतेने खरं तर आपल्याला त्या उत्तराची वाट पाहायची असते. आता आपण पाहतोय की धडाकेबाज फलंदाज मागचा मॅचचा हिरो स्ट्रायकर एंडवर आलाय रुपेश. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक पण इशारा करत असताना आम्हाला नक्कीच टर्न करत असताना सांगतायत की हा आहे व्हाईट बॉल. धावसंख्या 12. बाय 1 रन, धावसंख्या 13, 1-3, 13. संत गतीनं खेळ सुरू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, बॉलर अंडर नीथ अँड ही सेड आय विल टेक इट अँड द कॅच इज टेकन अँड बॅटर आउट. फिल्डिंग लावून घ्या, नेक्स्ट मॅच साठी आम्ही जरूर कॉल करणार आहोत. चला अमित घाटगे, नेक्स्ट मॅच आम्ही जरूर कालच्या दिवसामधील क्वालिफायर मॅच आपल्याला खेळवायची आहे, कुठे असतील तर आपण जरूर संपर्क साधा आयोजकांशी. अमित दादा घाटगे,
अमित सर चला अपन आयोजक संपर्क साधा, अपना नेक्स्ट मैच खेलवाई है साई इंडियंस कामथे विरोधात शिवशंभो अडावले। चला मागच्या बॉलवर दोन धावा आणि या इथे तडाखा रखरखत्या उन्हामध्ये या बॅट मधून आला एक जबरदस्त अफलातून आणि स्वीट साउंड अनुबॉम्ब मात्र दूरवर नक्कीच फुटावा आणि त्याचा एक श्रुतीपटल आवाज छोटासा आवाज प्रतिबिंबित व्हावा असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला तो स्मॉल साइज डायना। हा बायरोन है, धाव संख्या पाहायला मिळती ती 22। ओ इथे हा बॉल नक्कीच फरार झालाय, मैडम बॉल मध्य संपर्क का पंच आम जरूर इशारा करते इट्स अ बाय फोर रन। वन शॉट धावसंख्या 28। मैच सुरू है अपने पहाय मिलते के बी आर कुड़ुपन आणि त्यांच्या विरोधात धामन देवी। पांच चेंडू मला वाटतंय षटक संपलंय, एक डॉट सुद्धा आला होता मध्ये, आमचे गुणलेखक जरूर स्कोर अपडेट करतील। राइट समोर विकेट, नवीन गोलंदाज, नवीन पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय येतोय बीट केलेल्या बॉल वर कोणती धावांकित होत नाहीये डॉट बॉल। षटक क्रमांक अंतिम अखेर आपण पाहतोय अभिजीत या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये चांगला प्रभावशाली मारा केला होता तोच गोलंदाज। ओ इथे सुद्धा आपण पाहतोय हाउ इज दॅट इज ही अपील डायरेक्टली नॉन सेकर एंडकडे गेलेत आणि इथे गोल्डन मॅन गोल्डन विकेट इन द मॅच स्ट्राइक मात्र नक्कीच सुटली नाही रुपेश बाद झालेत फलंदाज धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध फक्त 29।
इट्स अ डॉट बॉल. It's a no ball. Age and direct hit. It's run out. एकच धाव मिळेल ती रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज विकेट गमावेल परंतु नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. हा बॉल काउंट नसणार आहे ही सुद्धा नोंद घ्या. चौथा अंतिम षटक आणि अंतिम जे काही इन मीन वन बॉल टू गो ऑफ दिस फोर्थ ओव्हर. टार्गेट सेट करेल या बॉल वर मात्र किती धावा येतील, सहा येतील की चार येतील हे पाहणार आहोत. जरूर एकेरी दुहेरी की येईल डॉट बॉल. लेट अस सी हाऊ इट गोज. अनदर फायनल बॉल ऑफ दिस फोर्थ ओव्हर टू स्पेल गोलंदाज अभिजित. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ज्यांना हाताळलंय. खूप चांगला ऍटिट्यूड स्पिरिट आपल्याला पाहायला मिळालं. हो स्विंग केला बॉलला, आउट स्विंगचा बॉल विथ द स्पिन. डीप कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत, अगदी पुढे आले. चेंडू फॉरवर्ड येऊन गॅदर केला, फेकला, तोपर्यंत धावा मिळाल्या दोन दोन धावसंख्येनं. एकूण धावसंख्या झाली ती 31 आणि आता जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 32 टू विन फ्रॉम 24 बॉल्स. हा पहिला माणूस आहे. थँकफुल. चला आपण मॅच कडे टर्न करणार आहोत आणि अनिकेत आणि श्री अशी ऑर्थोडॉक्स ओपनिंग पेव आपल्याला पाहायला मिळतीये. ती फलंदाजी करणारी टीम या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. 32 धावा समोर आहेत, चेंडू असतील तुमच्याकडे 24.
श्री आणि अनिकेत हे दोन फलंदाज स्ट्रायकर एंडवर श्री आपल्याला पाहायला मिळाले. इथे अगदी चपलाईनं धाव अंकित झाले, दुसऱ्या धावामध्ये कन्वर्जन झालं आणि दोन धावा कंप्लीट झाल्या. नाराजी व्यक्त केली ते टीम कॅप्टन रुपेशनं. ओ हाऊ इज दॅट इज द अपील, देर इज समथिंग हॅपन इन द मिडल. या दोन धावा मिळाल्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. प्रारंभ शुभारंभ अनिकेत गेट्स ऑफ द मार्क विथ द बॉल. अनिकेत आणि श्री असे दोन फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. ओ फुलटॉस बॉल गॉट द ट्रीटमेंट पनिश टुवर्ड्स goes two runs and next ball hits at deep square leg region for U6. Apratim fatka takad nazakat ani sarva kai aplyala pahala melala jabardast takadwan powerful hit sampadit keli ani dhava 6 sampadit karat asana talent teamwork ani jabardast team cha focus aplyala pahala melala te arthatas batting karnari team dhaman devi. यावेळेला आपला पाहायला मिळतो बॉल गेला डीप काबू कॉर्नर रिजन मध्ये शतरक्षकाच्या वरून बॉल गेला फरार वन बाउंस ओवर द रोप आणि इथे येतोय षटकार त्या मागोमाग चौकार अनिकेत आणि श्री असे पहिले दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीय ती 12-32 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच तीन चेंडू मध्ये धावसंख्या आली ती 12 आणि आक्रमकतेचं स्वरूप मात्र साकारलंय आणि जबरदस्त अटॅक. रोहित बांद्रे मालूस रे रोहित मालूस रे आम्ही रोहित दादांना विनंती करू की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. ओर द विकेट ना ओ इथे मात्र पैडल फटका सजवला नी बेन केला होता घुटना टेक आणि इथे फटका गेला सर सीमारेषा पार अलॉंग द कार्पेट. मला वाटतं सीमारेषे लगत झाले तिथे क्षेत्ररक्षण. वाव चेंडू अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडा आउटफील्ड मी म्हणेन डॅमेज असल्या कारणाने आपण पाहतोय की बॉल अडला गेलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये पुन्हा एकदा धावा मिळाल्या. दोन धावसंख्या पोहोचेल ती 14-14. पहिल्या षटकामध्ये खरं तर धावांना रोखायला हवं होतं परंतु ते झालं नाही. स्टेप आउट करत असताना आपण पाहतोय वाईट यॉक केल्या बॉलला आणि येतो हा डॉट बॉल. त्यानंतर मनोजजी जाधव यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. कोल्हापूर तालुक्यातील आपली सर्वच खरं तर बरीचशी गावाकडची मंडळी सुद्धा उपस्थित आहे. बॅटचा कडा लागला आहे शॉर्ट थर्ड बॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत गली रिजन मध्ये ऑफ साईडला आपण पाहतोय उजव्या अंगाला विकेट किपरच्या. धाव मात्र अंकित झाली नाहीये. इथे बाल बाल बचावले डायरेक्ट हिट केली होती. सर्व आपण पाहतोय षटक संपलंय धावसंख्या झाली ती 14 आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 18 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 18 रन्स टू विन सोपं समीकरण होत असताना परंतु क्रिकेटच्या पटलावर कोणतेही समीकरण तुम्हाला विजयाची हमी गॅरंटी शाश्वती देत नसतं असं म्हटलं जातं. आता ही शाश्वती ही गॅरंटी देण्यासाठी सलामीचे दोन धडाकेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते अर्थातच दोन मुहूर्ताचे फलंदाज ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावा उभारल्या आणि आता जरूर आपण पाहतोय की 18 चेंडू आणि अतिशय सोपं असं समीकरण 18 धावांची गरज. गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वर्क मगाशी आम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला फलंदाजांची आक्रमकता म्हणजे क्रिकेट गोलंदाजांची अचूकता म्हणजे क्रिकेट यष्टीरक्षकाची अचूक निरीक्षण क्षमता म्हणजे क्रिकेट क्षेत्ररक्षकांचं खरं तर अचूक क्षेत्ररक्षण म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांच्या टाल्या सिट्ट्या
आणि त्यांचा प्रतिम प्रतिसाद म्हणजे क्रिकेट. इतर खेळाडूंचा जल्लोष म्हणजे क्रिकेट. गोलंदाज फलंदाजांच्या खरं तर एकमेकांच्या नजरेला नजर भिडवून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मॅच संपली की भिडलेली हीच नजर स्मितहास्य देऊन हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा देणार आणि हा क्रिकेटचा खेळ जो आपण पाहतोय. टेनिस बॉल आणि टेनिस बॉलचा हा फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय. ऑफ ड्राईव्ह ऑफ मिस टायमिंग अँड कॅच इज टेकन बिहाइंड द विकेट ॲज अ विकेट कीपर. बॅटर आउट द फर्स्ट विकेट डाऊन फॉर टीम धामन देवी. या टीमचा पहिला फलंदाज बाद झालाय तो श्री आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेच आपल्याला जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 32 काढायचे. सोपं समीकरण आमच्या समवेत केतन घाडगे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जुळले गेलेत. ते जरूर आम्हाला अपडेट करतायत की पहिल्या षटकामध्ये ज्या धावा जमल्या त्या धावानं खरं तर मी म्हणेन धावपळकाचं जे प्रेशर होतं ते कमी केलं आणि अगदी सोपं केलं ते समीकरण. 18-18 असं इक्वेशन होतं. आता 16 धावसंख्या हवी आहे ती 17. सहा बॉल सहा षटकार लगावले तर कॅश प्राईज 30,000 मेघराजजी तुपांगे भाऊजी यांच्या वतीनं सन्मान्य माजी सन्मान्य मुख्यमंत्री अर्थातच एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्तीय 6-7 चौकारला मनीषजी माळुसर यांच्या वतीनं 20,000 रुपये कॅश प्राईज अशी ही. सहा बॉलमध्ये 4 षटकार 20,000 रुपये कॅश प्राईज मिळणार आहे. जरूर आपल्याला पाहायला मिळेल ती मनीषजी माळुसर यांच्या वतीने ही ऑफर असणार आहे. आणि 6 षटकार जर का लगावले तर मेघराजजी तुपांगे यांच्या वतीनं कॅश प्राईज 30,000 रुपये रोकडा. ओ इन स्विंग आउट स्विंग हा बॉल आउट स्विंग होता. अगेन्स्ट द स्पिन बॅकअप मिळालं. धाव मात्र मिळाली सुरटी 1. पंच जरूर इशारा करतील की हा लेग बाईज. मॅच फार चांगली रंगती खरं तर आपण पाहतोय की एक चेंडू फलंदाजाचा एक चेंडू गोलंदाजाचा. सुरुवात जर का कठीण होतीये तर समजायचं शेवटमध्ये चकमक आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर का सुरुवात डलमळीत झाली तर जरूर समजायचं की शेवट मात्र नक्कीच झणझणीत होईल. तो झणझणीत शेवट होईल का या मॅचचा जरूर आपण पाहणार आहोत. स्टेप आउट केलं हलकासा फुटवर्कचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. ऑफसाईडला आपण पाहता ड्राईव्ह केलं या बॉलला. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चपलाईनं चेंडूला अडवला फेकून दिला. इथे नॉन स्ट्रायकर एंडकडनं चेंडू मात्र फेकून दिलाय तो स्ट्रायकर एंडकडनं विकेट कीपरकडे. तोपर्यंत या धावा मिळाल्या ते एकंदरीत 2 धावा वाढतील पोहोचतील त्या 18. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. मीच जिंकणार खरं तर याच ॲटिट्यूडनं प्रत्येक खेळाडूनं मैदानामध्ये प्रवेश करायला हवा. तो माइंडसेट क्लिअर असायला पाहिजे. आता दोन्ही संघांना या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर विजयाचं स्वप्न पाहिले जरूर, परंतु या मॅचमध्ये जिंकणारा संघ पुढे पोहोचेल आणि सुपर 4 नक्कीच प्रतिस्पर्धी एका संघासमोर खेळ करेल. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये कालच्या मॅच कालच्या दिवसामधील जी टीम आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळाली पहिल्या दिवसामध्ये जरूर आपण पाहिली. नेक्स्ट मॅचमध्ये विनर खेळवणार आहोत, माफ करा. ओ यावेळेला आउटसाइड लेग सिक बॉल सर सोडून दिला. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या 19. आता जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. एक धाव मात्र फार महत्वाची असते. खरं तर एका धावेमध्ये विशाल काय धाव फलकाचं तरंग निर्माण करण्याची ताकद सुद्धा सामावलेली असते. एक धाव तुम्हाला विजयासाठी मात्र नक्कीच पूरक असते, पोषक असते. विजयाला विजयासाठी तुम्हाला नक्कीच साथ देत असते. यावेळेला लॉफ्ट केला बॉलला ऑन ड्राईव्ह बॉल फराळ होतोय षटकारासाठी. बिग हिट सिक्सर. मॅच खुली केली आहे. आता फक्त जिंकण्यासाठी इन मेन सिंगल डिजिट मध्ये 7 धावांची गरज आहे. फार छान खेळ साकारला तो दोन्ही फलंदाजांनी. श्रीनं सुरुवात केली 2-6, 4-2 त्याच्या बॅटमध्ये धावा आल्या. त्या 14 पहिल्या षटकामध्ये तब्बल त्यानं 6 चेंडू फेस केले. 6 चेंडू फेस करत असताना 14 धावा उभारल्या. तिथेच मी म्हणेन एक फार छान चित्र रेखाटलं. येस आणि मदनजी शेडगे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या व्यासपीठावर. नक्कीच फार छान आशिषजी घाडगे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील या क्रीडांगणावर. त्यांची टीम सुपर 4 क्वालिफाय झाली आहे. आज गुलाल उधळण्याची संधी तूही केतन करंजे पायटेवाडी टीमला बिलॉंग करतोय. सातत्यानं तुला आम्ही पाहिलंय टीमला सपोर्ट करताना.
आज आशीष जी घाटगे नक्कीस अमित दादा घाटगे यांचे हे मोठे बंधू दोघे दोघे मात्र मोठे छोटे असले तरी दोघेही बंधू ना एक समवयीन वाटतात कारण दोघांचा पर्सनॅलिटीचा विचार केला तर दोघी सेम फिजिक्स आहे परंतु क्रिकेटला जेव्हा आपल्याला डेव्हलप करता येईल तेव्हा त्यांच्या परीने त्यांना फार छान डेव्हलप केलं नेहमी सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा जेव्हा आयोजित केल्या जातात आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून तेव्हा त्यांची साथ नेहमी असते कारण त्यांच्याकडे क्रिकेटचा फार छान अनुभव आहे ए जी चषक गतवर्षी आपण पाहिला सारसोलाच्या क्रीडांगणावर नवी मुंबईमध्ये जबरदस्त क्रिस्टल ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये आपण पहिल्यांदा लॉन्च केलं आपल्या आणि अगदीच एक नयनरम्य ते वातावरण होतं आणि त्या स्पर्धेमध्ये योगदान सुद्धा राहिलं अजय आणि अमित अमित आणि आशिष दादांचं घाडगे बंधू आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांचा संघ खेळ सुद्धा करणार आहे आज आजच्या दिवसामध्ये सुपर फोरमध्ये अर्थातच सेमीफायनलच्या मॅचमध्ये बॉलला हलक्या हाताने फक्त लॉफ्ट केलाय धाव मात्र नक्कीच एक जरूर मिळेल दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले धाव संख्या पोहोचेल 30-27 वर तर ही मॅच जशी संपेल आम्ही लक्ष्मण मालुसरे सरांना विनंती करू की आपण आपल्या शुभ असते नुकतंच ज्यांचं या व्यासपीठावर आगमन आपल्याला पाहायला मिळते ते आशिष दादा घाडगे यांचा आपण सन्मान करायचा आहे ओ क्लीन बॉल मागचं दार इथं उघडं ठेवलं आणि आता ही चोरी झाली आहे फलंदाज बाद लक्ष्मण दादांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आशिष दादा घाडगे यांचा आपण सन्मान करायचा आहे आम्ही मुख्य कॅमेरामॅनला जरूर विनंती करू की फक्त आपण कॅमेरा फोकस करावा तिथे कॅमेरा स्टँड बाय आहे फक्त आपल्याला थोडा फोकस करायचा आहे फार छान दृश्य स्क्रीनवर आपल्याला जरूर पाहायला मिळेल आज ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आमची संपूर्ण UTC लाईव्ह टेक्निकल टीम आम्ही जरूर त्यांचा उल्लेख करू आशिष दादांचा सन्मान आम्ही करतोय स्क्रीनवर पहा हे दृश्य लक्ष्मण दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना लक्ष्मणजी माळुसरे आशिषजी घाडगे घाडगे बंधू आज आपल्याच तालुक्यातील खरं तर चोरगे बंधू दाभेकर बंधू चव्हाण बंधू माळुसरे बंधू कलंबे बंधू काशीतकर बंधू सुतार बंधू त्याचबरोबर साल्वी बंधू आपल्याला पाहायला मिळतील मोरे बंधू उतेकर बंधू आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर जाधव बंधू घाडगे बंधू शेडगे बंधू आज असे कित्येक वाडकर बंधू आपल्याला पाहायला मिळतील पण प्रत्येकाला खरं तर एका मालेमध्ये रोवलंय ही गरज आहे कालाची गरज आहे प्रत्येकानं प्रत्येकाला साथ द्यायला हवी आज ही मराठी माणसाची एक वेगळी ओळख आहे आज सातत्यानं एकमेकांना सावरून सांभाळून सोबत घेऊन आज आपण आयोजन कमिटी या ऑर्गनाईज कमिटीला खरं तर साथ दिली आहे सर्व आपण आभार व्यक्त करूया आयोजन कमिटीचं सुद्धा कारण त्यांनी आभार व्यक्त केलेत आम्हाला त्याचं सूचित सुद्धा केलंय आपण प्रत्येकाचा आभार व्यक्त करणार आहोत प्रत्येकानं ज्या ज्या घटकांनी आपल्याला साथ दिली आहे सहकार्य केलंय ज्या ज्या घटकांनी आपल्याला आर्थिक मदत दिली आहे ज्या घटकांनी आपल्याला चेंडू पुरस्कृत केलं ज्या घटकांनी आपल्याला मॅच हे क्रीडांगण पुरस्कृत केलं खरं तर उपलब्ध करून दिलं ज्या घटकांनी आपल्याला पाण्याची व्यवस्था केली ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत केली ज्यांनी खरं तर बक्षीस